Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nehim Pran enjoy karta maths and science. Exercise bakto energy flow in ecosystem. Shevatcha prashna raha question number 8. To zhala ki apla ha exercise ithe sampnar ahe. Sagyat mahatvachi goshta barech vidyarthi prashna vichata ki teacher tumhi teaching ka karat nahi. Tar hya sagle lesson tumchyasathi mi ghevun yenarach ahe. Pan sadhya exam cha drushtine tumhala he exercise बऱ्याच विद्यार्थ्यांना टॉपिक तर समजतो पण प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही. म्हणून मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे एक्सरसाइज एक्झामच्या दृष्टीने, जर तुम्हाला काहींचे पेपर लवकर असतात काहींचे उशीर असतात, मग एक्झामच्या दृष्टीने पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे एक्सरसाइज मी देण्याचा प्रयत्न करते आणि नंतर आरामशीर तुम्हाला ह्या सगळ्या लेसनचे जे आहे ते व्हिडिओज पण बघायला मिळणार आहे. सो क्वेश्चन नंबर 8 तुमच्यासमोर आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग विथ सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला सुटेबल एक्झाम्पलसह एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे, व्हॉट टाईप ऑफ चेंजेस ऑकर इन द अमाऊंट ऑफ एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्लांट्स टू अपेक्स कन्झ्युमर. हां, म्हणजे एनर्जी लेवल, एनर्जीमध्ये काय चेंज होत असतो किंवा एनर्जी कशा पद्धतीने काय होत असते, कमी 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 होत जात असते, किंवा एनर्जी ट्रान्सफरमध्ये काय चेंजेस होत असतो प्लांट्स टू अपेक्स कन्झ्युमर. ठीक आहे, हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. ऑलरेडी ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे की वनस्पती आहे, वनस्पती पहिले सगळे सोलार एनर्जी घेत असतात, सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ती थोडी हीट ते स्वतः कडे ठेवत असतात, मग ती हीट कुठे ट्रान्सफर होते, इन द फ्रॉम प्रायमरी कन्झ्युमर टू द सेकंडरी कन्झ्युमर टू द टर्शरी कन्झ्युमर अँड ॲट लास्ट टू द अपेक्स कन्झ्युमर, म्हणजे शेवटच्याकडेपर्यंत जाते ती एनर्जी आहे. नंतर ते मेल जे लास्टचे असतात ते मरून जातात, म्हणजे टायगर लायन आहे किंवा ईगल आहे हे अपेक्स कन्झ्युमर्स आहे. हे मेल्यानंतर त्यांच्या बॉडीचं डिकम्पोजिशन बॅक्टेरिया आणि फंगी करून आणतात आणि ते सुद्धा एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकत असतात. अशा पद्धतीने एकापासून दुसऱ्याकडे अपेक्स कन्झ्युमरकडे हीटचं हे ट्रान्सफर हे होत असतं आणि हेच आपल्याला उत्तराच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो स्टुडंट, लेट सी द आन्सर. आता ह्या प्रश्नाचं उत्तर अगोदर ऑलरेडी मी लिहून दिलेलं आहे गिव रिझन्समध्ये आणि काही ब्रीफ आन्सर्समध्ये की एनर्जी ट्रान्सफर कशी होत असते. तर सगळ्यात पहिले आपण पॉईंटमध्ये काय लिहतो, सन इज अ अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी किंवा सन इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन द इकोसिस्टीम. हा पॉईंट आपल्याला पहिले लिहायचा आहे. ऑलरेडी आन्सर लिहून दिलेला आहे ग्रीन. मग आता फोटोसिंथेसिस, सूर्य आहे, मग सूर्यापासून कोण घेते एनर्जी, ग्रीन प्लांट्स ऑर दी प्लांट्स टेक सोलार एनर्जी अँड प्रोड्युसेस देअर फूड अँड दे स्टोर सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. ओके, याचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, फक्त आपल्याला पॉईंट वाईज करायचं आहे. ग्रीन प्लांट्स सगळ्यात पहिले सोलार एनर्जी घेतात. ग्रीन प्लांट्स प्रोड्युसेस देअर फूड बाय दी फोटोसिंथेसिस प्रोसेस अँड स्टोअर सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. फूडच्या फॉर्ममध्ये ते सोलार एनर्जी स्टोअर करू शकतो, म्हणजे सूर्याकडून एनर्जी सूर्याकडे परत रिटर्न पाठवत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं आहे तुम्हाला, तेच उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके, बिफोर रिचिंग टू डिकम्पोजर्स, मग डिकम्पोजरकडे जाण्याच्या अगोदर ही सोलार एनर्जी कुठे जाते, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, थर्ड टर्शरी ट्रॉपिकल लेवलकडे ती पास होत असते. आठवते सगळ्यांना, तेच आपण लिहित आहोत. बिफोर रिचिंग टू डिकम्पोजर दिस एनर्जीज पासेस टू फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू द सेकंड अँड देन थर्ड ट्रॉपिकल लेवल, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. हां, मग आता नंतर अँड ॲट लास्ट टुवर्ड्स डिकम्पोजर्स. मग डिकम्पोजर्स काय करणार आहे, हीटच्या फॉर्ममध्ये काही एनर्जी ही बाहेर टाकणार आहे, ते वाक्य लिहूया. येते लक्षात सगळ्यांचं, सूर्यापासून वनस्पतींनी एनर्जी घेतली, वनस्पतींनी ती फूडच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली, त्यानंतर ती फर्स्ट ट्रॉपिकल लेवल, सेकंड ट्रॉपिकल लेवल, थर्ड ट्रॉपिकल लेवलकडे गेली आणि शेवटी ती डिकम्पोजर्सकडे गेले. डिकम्पोजर्सने काय केलं, रिलीज सम अमाऊंट ऑफ हीट इन एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं असेल. हां, म्हणजे डिकम्पोजर्सने हीटच्या फॉर्ममध्ये काही एनर्जी रिलीज केली आणि आपण आज लास्ट सांगितलं की सूर्यापासून मिळाली एनर्जी आपण सूर्याला रिटर्न केली का, नाही. मग तुम्ही इथे लिहू शकता, देअर इज नो एनर्जी रिटर्न बॅक टू सन. सो इट इज वन वे प्रोसेस, आपण याला वन वे प्रोसेस पण म्हणतो. सो इट इज वन वे ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी. ठीक आहे,
आणि आता आपल्याला एक डायग्राम काढायची. स्टुडंट हे सगळे पॉईंट आहेत, चार पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला एनर्जी पिरॅमिड जो पुस्तकामध्ये तुमच्या 7.4 मध्ये जी डायग्राम दाखवलेली आहे ती एनर्जी ट्रान्सफर तुम्ही तिथे दाखवू शकता फायटोप्लँक्टनची. ओके, मग आता ह्या फायटोप्लँक्टनकडे किती असते, 10,000 किलो कॅलरी एनर्जी असते. मग ती झू प्लँक्टनकडे जात असते, ती कमी होऊन किती होते, 1,000 किलो कॅलरी एवढी होत असते. 10,000 पासून 1,000 पर्यंत होत असते. त्यानंतर या झू प्लँक्टनला कोण खातं, फिशेस खात असतात. मग फिशेसकडे एनर्जी ट्रान्सफर होत असते, ही हीट किंवा एनर्जी ट्रान्सफर, की जी 1,000 पासून किती होते, 100 किलो कॅलरी एवढी होत असते. आणि शेवटी ही कुठे जाते, ह्युमन्स. फिशेसला कोण खातं, तुमचं आपले ह्युमन्स खात असतात. मग ह्युमन्सकडे किती जाते, फक्त 10 कॅलरी एनर्जी आपल्याला येत असते. 10 किलो कॅलरी किंवा 10 किलो कॅलरी एवढी एनर्जी ही येत असते. म्हणजे ह्या पिरॅमिडवरून तुम्हाला कळतं की एनर्जी सगळ्यात मॅक्झिमम कशाला असते, बेस, आणि टॉपला सगळ्यात कमी असते. मग तुम्ही इथे लिहू शकतात लास्ट पॉईंटमध्ये, दॅट इज द एनर्जी इज मॅक्झिमम ॲट बेस अँड मिनिमम ॲट ॲपेक्स, मिनिमम ॲट द टॉप ॲट ॲपेक्स किंवा टॉप. झालं, संपलं आहे प्रश्नाचं उत्तर, इथे संपलेलं आहे. अशा पद्धतीने छान डायग्रॅम काढा आणि एनर्जी पिरॅमिड ऑफ एनर्जी इन इकोसिस्टीम तुम्ही दाखवू शकतात. सो स्टुडंट, लेट सी द लास्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज लास्ट क्वेश्चन. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन द फ्लो ऑफ मॅटर अँड फ्लो ऑफ एनर्जी इन इकोसिस्टीम अँड व्हाय? फ्लो ऑफ एनर्जी आणि फ्लो ऑफ इकोस मॅटर याच्यामध्ये काय फरक आहे आणि का फरक आहे हा तुम्हाला एक्सप्लेन करायचा हा डिफरन्स. जर फटाफट आता बघूया हा डिफरन्स, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन भाग करावा लागणार आहे. मग आता इकडे काय लिहिणार आहोत, फ्लो ऑफ मॅटर, फ्लो ऑफ मॅटर. आणि इकडे काय लिहिणार तुम्ही, फ्लो ऑफ एनर्जी. इकडे लिहिणार तुम्ही फ्लो ऑफ एनर्जी. आता तुम्ही जर शिकले, व्यवस्थित हा लेसन जर ऑब्झर्व केला, तर तुमच्या असं लक्षात येईल फ्लो ऑफ मॅटर जो आहे तो काय आहे, तुमचा सायक्लिक मॅनरने आहे. सो आपण दोन भाग केलेले आहे, फ्लो ऑफ मॅटर आणि फ्लो ऑफ एनर्जी. मग आता फ्लो ऑफ एनर्जीचा आपण पिरॅमिड पण बघितलं आहे, देर इज फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू द सेकंड टू द थर्ड, अशा पद्धतीने ट्रॉपिकल लेवल, म्हणजे तो नॉन सायक्लिक मॅनर आहे. आणि हा मात्र फ्लो ऑफ मॅटर तुमचा प्रोड्युसर काय होत असतो, सायक्लिक मॅनरने होत असतो. मग तुम्ही लिहू शकतात फ्लो ऑफ मॅटर इज अ सायक्लिक मॅनर, सायक्लिक मॅनर, अँड फ्लो ऑफ एनर्जी इज नॉन सायक्लिक मॅनर. हां, म्हणजे सायक्लिकने नाही तर नॉन सायक्लिक, म्हणजे लेवलने होत असतं, इज नॉन सायक्लिक मॅनर. चला, पहिला पॉईंट झालेला आहे. ओके, मग याच्यामध्ये अजून आपण लिहू शकतो की फर्स्ट ट्रॉपिकल लेवलकडून सेकंड, सेकंडकडून थर्ड लेवलकडे जातं. याच्यामध्ये काय होत असतं, तुमचं न्यूट्रियंट्स जे आहे ते सायक्लिक मॅनरने होत असतात. न्यूट्रियंटचं सप्लाय होत असतं फ्रॉम प्रायमरी टू द सेकंडरी टू द टर्शरी. ओके, हियर मग तुम्ही लिहू शकता देर इज फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इन सायक्लिक मॅनर विद इन बायोस्फियर. ठीक आहे, हा पॉईंट लिहू शकता इथे. There is flow of energy from first level, tropical level to the second to the third level. There is flow of energy from first tropical level to the second to the third level, to the third tropical level in non-cyclic manner. नॉनसायक्लिक मॅनर. ठीक आहे, पहिले दोन पॉईंट क्लिअर झाले. हा सायक्लिक असतो, हा नॉन सायक्लिक असतो, याच्यावरून तुम्ही वाक्य तयार करू शकता. दुसऱ्या याच्यामध्ये फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स होतो सायक्लिक मॅनरने होत असतो बायोस्फियरमध्ये, आणि याच्यामध्ये फ्लो ऑफ न्यूट्रियंट, फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू द सेकंड टू द थर्ड, अशा पद्धतीने हा होत असतो. आणि आता पुढे बघूया आपण थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंटमध्ये सोर्स ऑफ एनर्जी कोणता आहे, बायोस्फियर इज अ मेन सोर्स ऑफ एनर्जी इथे, की जे लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि ॲटमॉस्फियरपासून बनलेलं आहे. बायोस्फियर इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी, मेन सोर्स ऑफ मॅटर. ओके, मेन सोर्स याच्यामध्ये कोणतं असतो, सन. एनर्जी म्हणजे सन, सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी.
ठीक आहे. आणि आता बघणार आहोत फोर्थ पॉइंट, तुमचा लास्ट पॉइंट. आता ह्या फ्लो ऑफ मॅटरमध्ये होत काय होत असतं, देर इज नो लॉस ऑफ मॅटर ॲट एनी लेवल. पण इथे मात्र तुम्ही फायटोप्लँक्टनचं बघितलं, हा 10,000 वरून 1,000, 1,000 वरून 100, 100 वरून 10, म्हणजे एनर्जी लॉस होत असतो. सो इथे तुम्ही लिहू शकता देर इज एनर्जी लॉस इन ईच ट्रॉपिकल लेवल. मग इथे तुम्ही लिहिणार देर इज नो मॅटर लॉस ॲट एनी लेवल, कोणत्याही लेवलला लॉस होत नाही. सो अशा पद्धतीने हे चार पॉईंट्स लिहायचे, चार डिफरन्स, सायक्लिक, नॉन सायक्लिक, मग परत त्याचं डिटेलमध्ये लिहायचं. फ्लो ऑफ न्यूट्रियंट इन सायक्लिक मॅनर विदिन बायोस्फियर, याच्यामध्ये फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू सेकंड ट्रॉपिकल टू द थर्ड ट्रॉपिकल लेवल नॉन सायक्लिक मॅनरने एनर्जी ही फ्लो होत असते. इथला मेन सोर्स तुमचा बायोस्फियर आहे, इथला मेन सोर्स तुमचा सन आहे. इथे नो मॅटर, मॅटरचा कुठलाही लॉस होत नाही कुठल्याही लेवलला, इथे एनर्जी लॉस होतो प्रत्येक ट्रॉपिकल लेवलला. सो अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे आणि आपली एक्सरसाइज पण इथे संपलेली आहे. चला भेटूया नवीन लेसनसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते, बाय एव्हरीवन.